गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू। गुड आफ्टरनून सर। ओके सो वी विल कंटिन्यू आवर पॉइंट दैट इज मिलर इंडाइसेस। अपन मगाशी हा पॉइंट डिस्कस करत होतो प्रीवियस लेक्चरला मिलर इंडाइसेस, ज्याच्यामध्ये अपन काय बघितलं तर मिलर इंडाइसेस काय आहे, अपन ते कशी काढतो, एक एग्जांपल अपन कन्सिडर केलं, ठीक आहे। तर त्यामध्ये एलसीएमचं मगाशी डिस्कशन झालं, पॉइंट क्लियर झालं का? एलसीएम म्हणजे काय, आपण कसं काढतो, मल्टिप्लिकेशन कसं करतो। यस ठीक आहे। तर मिलर इंडस्ट्रीज मध्ये आपण काय बघितलं तर सेट ऑफ पॅरलल इक्विडिस्टंट प्लेन्स वी आर डिटरमाइनिंग बाय युझिंग दिस मिलर इंडस्ट्रीज। सो लेटर पॉइंट्स वी विल डिस्कस, देन यू कॅन अंडरस्टँड इट इन बेटर मॅनर। So this set of parallel equidistant planes we are considering, and we are just defining that how we got the single plane. For that the procedure is we have to first find the intercepts, then we are taking reciprocal, then we are reducing the reciprocals into whole number by multiplying the LCM to the denominator, and whatever the three numbers we are getting, that is nothing but Miller indices. It is denoted by symbol HKL. So for that, in next slide we have taken one example that the if intercepts are 2 3 and 4 along xyz axis or abc we are considering, then we are writing these intercepts as 2 3 4, then take the reciprocal, that is 1 half, 1 by 3, 1 by 4, then its lcm is 12, so we are multiplying each factor with 12, and then we are getting the Miller indices, that is 6, 4 and 3. So we are writing this as HKL or 6, 4, 3. For that I have just shown you the figure that if we draw these planes on x, y and z axis, for example this is x, this is y and this is z, then x is 6, y is 4 and z is 3. So we are just connecting these points and we are getting the plane that is called as Miller plane. In this way we are getting that plane. तर हे थोडक्यात आपण इथं काय सांगतोय की त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमधली जी ॲटॉमिक अरेंजमेंट आहे तर ती वेगवेगळ्या पॅरलल इक्विडिस्टंट प्लेन्समध्ये आपण डिफाईन करतो। आता हे सुद्धा का करायचं, वाय वी आर स्टडिंग दिस, कारण का आपलं जे पुढचं डेरिवेशन आहे दॅट इज इंटरप्लेनर डिस्टन्स, सो बाय युझिंग दिस मिलर प्लेन्स वी कॅन डिटरमाइन द इंटरप्लेनर डिस्टन्स। इंटरप्लेनर डिस्टन्स म्हणजे काय तर दोन प्लेनमधलं डिस्टन्स, आणि ते सुद्धा का कॅल्क्युलेट करायचं तर त्याचं यूज करून आपण काही मेथड्स यूज करतो, आणि ज्याचा वापर करून आपण क्रिस्टलाईन मटेरियलचं स्टडी करू शकतो आणि क्रिस्टलाईन मटेरियलच्या प्रॉपर्टीज आपल्याला मिळतात। तर आता हे एक केस आहे, तर असेही पॅरलल इक्विडिस्टंट प्लेन्स असतात मगाशी तुम्हाला मी सांगितलं। सो दीज आर गेट्स रिपीटेड अकॉर्डिंग टू दॅट नेचर ऑफ क्रिस्टल ऑर टाईप ऑफ क्रिस्टल। ठीक आहे, हे लक्षात येते का, आयडिया ही लक्षात येते का, पॅरलल इक्विडिस्टंट प्लेन्स? यस सर। ठीक आहे, तर हे पॅरलल इक्विडिस्टंट प्लेन याचा अर्थ काय, तर हे जर डिस्टन्स आपण घेतलं, ठीक आहे, ही डिस्टन्स घ्या किंवा ही डिस्टन्स घ्या किंवा इवन ओरिजिनपासून हे पहिलं प्लेन जर घेतलं तर हे जे डिस्टन्स असतं तर ते सेम असतं, दॅट इज कॉल्ड ॲज इंटरप्लेनर डिस्टन्स। ओके, अँड दीज प्लेन्स गेट्स रिपीटेड, तर त्याच्यासाठी आपण त्याचे फीचर्स काय आहेत ते बघूया, आणि मग आपण पुढची जी स्लाईड आहे ही ही डिस्कस करू, वेगवेगळे प्लेन्स इथे दाखवलेले आहेत आपण। ओके, सो यू कॅन कन्सिडर दिस पिक्चर हिअर। द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ मिलर इंडायसेस ऑफ क्रिस्टल प्लेन्स आर, वेगवेगळे फीचर्स आहेत काय आहेत ते थोडक्यात बघू। ऑल द पॅरलल इक्विडिस्टन्स प्लेन हॅव द सेम मिलर इंडायसेस। आत्ता आपण जे काढलं आता हे 6 4 3 आलं, त्याच्या वरचं जे असणार आहे ते त्याचे डबल असणार, म्हणजे 12 8 6 त्याच्या वरचं असणार आहे ते त्याचे डबल असणार, पण याचा जर आपण रेशो काढला तर तो काय असणार आहे, सेम असणार। All the parallel equidistant planes have the same Miller indices, thus the Miller indices define a set of parallel planes. त्यानंतर next point काय, a plane parallel to one of the coordinate axes has an intercept of infinity. Okay,
सो दिस यू हॅव टू अंडरस्टँड पॉइंट आपण ही स्लाइड आणि या फिगर्स यूज करून डिस्कस करणार आहोत. अँड लास्ट पॉइंट इज इफ द मिलर इंडायसेस ऑफ टू प्लेन्स हॅव द सेम रेशियो, आता जे सांगितलं दॅट इज 844422211, देन द प्लेन आर पॅरलल टू इच अदर. आता आपण बघितलं की फॉर एक्झाम्पल हे 211 घेतलं तर हे असणार आहे 422, हे असणार आहे 844. तर यानुसार काय करतं तर पॅरलल इक्विडिस्टंट प्लेन्स डिफाईन करतं किंवा इंडिकेट करतं. ओके, नाऊ वी हॅव टू डिस्कस दिस सेकंड पॉईंट. अ प्लेन पॅरलल टू वन ऑफ द कोऑर्डिनेट ॲक्सेस हॅज अन इंटरसेप्ट ऑफ इन्फिनिटी. ओके, सो यू जस्ट रिमेंबर दिस लाईन. हे बाकीचे पॉईंट्स लक्षात आलेत का, पॅरलल इक्विडिस्टंट प्लेन्स आणि त्याचे मिलर इंडायसेस कसे असतात? येस सर. ठीक आहे, आता हा जो सेकंड पॉईंट आहे तो घेऊन आपण आधीची स्लाइड आहे तर ती डिस्कस करूया, ज्याचे ज्याचा यूज करून तुमच्या हे लक्षात येईल की इंटरसेप्ट इन्फिनिटी असल्यावर काय होतं. ठीक आहे, तर आता आपण या स्लाइडकडे जाऊया. आता इथे जर बघितलं तर वेगवेगळे मिलर प्लेन्स तुम्हाला दाखवलेले आहेत ज्याच्यामध्ये मिलर इंडायसेस काय आहे तर 001, त्याच्यानंतर 100 आणि 010. ठीक आहे, नेक्स्ट काय आहेत तर 101, 110 आणि 011, आणि सगळ्यात शेवटचा आहे इट इज सिम्पल दॅट इज 111. तर इथे तुम्ही बघू शकताय की आपण ते जी मिलर प्लेन आहे तर ते इथं इंडिकेट करतो. तर आता हे पहिल्यांदा समजून घ्या, आपण ही दोन नंबरची केस घेऊया कारण की ही एक्स ॲक्सिसशी रिलेटेड आहे. ठीक आहे, वी आर कन्सिडरिंग दिस केस दॅट इज 100. आता हे मिलर इंडायसेस काय आहेत 100, याचा अर्थ याचे इंटरसेप्ट्स काय असतील? एनी केस? ठीक आहे, आपण त्याच्या 100 काय आलेत, मिलर इंडायसेस आलेत, म्हणजे हे कशाचे तर रेसिप्रोकल आहेत. बरोबर आहे, ठीक आहे, हे रेसिप्रोकल आहेत कशाची तरी. तर आपण इथं बघूया, आपण पहिल्यांदा इंटरसेप्ट घेतो, त्याचे रेसिप्रोकल घेतो, जर कॉमन असेल तर ठीक, नसेल तर आपण याला काय करतो, एलसीएम काढून मल्टिप्लाय करतो आणि मिलर इंडायसेस येतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 234 इंटरसेप्ट आहेत, त्याचे मिलर इंडायसेस 643 येतात. तर इथं तर सिम्पल केस आहे पण कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट आहे. आपण इथं 100 घेतो, याचा अर्थ काय तर ह्याचे इंटरसेप्ट काय असणार आहेत 1∞∞. Are you getting this? Yes, sir. Yes, sir. 1∞∞. हे जे काय असणार आहेत इंटरसेप्ट असणार, म्हणून ही लाईन जी आहे ती समजून घ्यायचा प्रयत्न करा. ए प्लेन पॅरलल टू वन ऑफ द कोऑर्डिनेट ऍक्सेस हॅज अन इंटरसेप्ट ऑफ इन्फिनिटी. ए प्लेन पॅरलल टू वन ऑफ द कोऑर्डिनेट ऍक्सेस हॅज अन इंटरसेप्ट ऑफ इन्फिनिटी. त्याचे काय असतात इंटरसेप्ट असतात तर ते इन्फिनिटी असतात. आता इन्फिनिटी म्हणजे कशी बघा, तर ही तुम्ही बघू शकता की आता इथं 100 याचा अर्थ काय तर एक्स ॲक्सिसला फक्त इथं आपण 1 आहे, त्याच्यामुळे हे प्लेन इथे दाखवलेलं आहे, झेडचा आणि वायचा इथे काही संबंध नाही. म्हणजे काय की जर आपण हे प्लेन या साईडला एक्सटेंड केलं तर हे वायला पॅरललच आहे, आणि हे प्लेन आपण वरच्या बाजूला एक्सटेंड केलं तरीसुद्धा हे झेडला काय पॅरलल आहे. हे लक्षात येते का? ठीक आहे, हा याचा अर्थ काय तर तेच आता आपण जे वाक्य इथे लिहिलंय त्याचा हा अर्थ आपण डिस्कस करतोय. ए प्लेन पॅरलल टू वन ऑफ द कोऑर्डिनेट ऍक्सिस हॅज अन इंटरसेप्ट ऑफ इन्फिनिटी. तर हे पॅरल आहेत वाय ऍक्सिसला पण आहे, झेड ऍक्सिसला पण आहे, म्हणून इथे 100 आहे. म्हणजे याचा अर्थ काय तर ह्याचे इंटरसेप्ट काय असणार आहे तर 1∞∞. आता हे एक्सशी रिलेटेड आहे, जर आपण वाय कडे गेलो तर इथं काय असणार आहे 010. म्हणजे काय तर इथं वाय 1 आहे, त्यामुळे आपण हे प्लेन दाखवतोय. आणि हे जर तुम्ही एक्स अँड झेडला एक्सटेंड केलं इकडं तर हे एक्सला पॅरलल येतं, प्लस हे वर झेडला सुद्धा पॅरलल. गेटिंग दिस पॉइंट्स? ठीक आहे, तसंच आता शेवटची केस म्हणजे काय असणार आहे झेड साठी असणार आहे 001. तर 001 याचा अर्थ काय तर एक्स 0 वाय 0 आणि झेड 1, त्यामुळे आपण याला इथे दाखवतो. आणि हे तीन एकदम काय म्हणू शकतो आपण
इनिशियल एक्झाम्पल्स आहेत मिलर प्लेनचे. आपण इथं जर थोडेसे चेंजेस केले, आता 101 म्हटलं तर आपण इथं एक्स आणि इथं वाय दाखवतोय, ठीक आहे, सॉरी इथं एक्स आणि इथं झेड दाखवतोय. त्याच्यानंतर 110 घेतलं तर एक्स आणि वायला कनेक्ट करतोय आपण, म्हणजे हे प्लेन असं असणार आहे. नंतर 011 याचा अर्थ वाय आणि झेडला कनेक्ट असणार, ठीक आहे. सो फर्स्ट केस एक्स वाय 11, झेड इज 0, देन हिअर सेकंड इज 011, एक्स 0, वाय आणि झेड 11 आहे. याच्यामध्ये 101 म्हणजे काय तर एक्स आणि झेड आपण इथं कनेक्ट करू, आणि लास्टची केस आहे त्याच्यामध्ये 111 आपण दाखवतो. तर हे प्लेन असं असणार आहे जसं आपण मगाशी काढलं 643 तसंच असणार आहे. फक्त हे स्टँडर्ड आणि इनिशियल प्लेन्स आहेत जे आपण डिस्कस करतो. सो दीज आर डिफरंट फिगर्स विच इंडिकेट्स डिफरंट मिलर प्लेन्स, ओके, दॅट्स वाय वी आर युझिंग दीज फिगर्स, ओके. सो फॉर एक्सप्लेनेशन वी कॅन यूज इट, अँड ड्युरिंग राईट अप ऑल्सो यू कॅन ड्रॉ सम ऑफ द प्लेन्स, ओके. गेटिंग दीज पॉईंट्स, पॉइंट्स लक्षात आले का सर? या सगळ्या डायग्राम काढायचे का? हो, यातले डायग्राम्स तुम्ही या पहिल्या 3 आणि यातल्या खालचे तुम्ही 2 काढू शकता, ठीक आहे. या पहिल्या 3 तर काढू शकता तुम्ही, एनी प्रॉब्लेम? आता ह्याच्यामध्ये मिलर इंडेसिस म्हणजे हा सुद्धा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. आता हे जे दिलंय मी, हे डिटेल एक्सप्लेनेशन आहे तुम्हाला, आता हे फीचर्स वगैरे, तर हे लक्षात ठेवा, हे फीचर्स तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी आहेत, परीक्षेत हे फीचर्स द्यायची गरज नाही. परीक्षेमध्ये काय लिहायचंय तर मिलर इंडायसेस हे सुद्धा वरचे इंट्रोडक्शन लिहायची गरज नाही. आपण मिलर इंडायसेस कसे फाइंड करतो तर हे स्टेप्स लिहा, त्याच्यानंतर हे एक्झाम्पल लिहा आणि या फिगर्स दाखवा, ठीक आहे. गेटिंग दिस? Yes, sir. Okay. So now we will discuss the next point, that is interplanar distance derivation. So we will discuss this today also, and I can repeat that in next lecture once again, so that equations are there and you can understand these equations. Okay, Miller indices ha concept lakshat aalay? हां, कन्सेप्ट म्हणजे काय? सिम्पल केस आहे, इंटरसेप्ट्स आहेत, रेसिप्रोकल काढायचा, एलसीएम घ्यायचा आणि मिलर इंडेसिस मिळतात. जर आलं तर मे बी याच्यावर एमसीक्यू सुद्धा येऊ शकतो तुम्हाला. एमसीक्यू मध्ये असेच इंटरसेप्ट दिले असतील, समजा दिले 2, 3, 4 अँड यू हॅव टू फाइंड द मिलर इंडेसिस, तर ऑप्शन्स असणार आहेत. सो 643 इज द करेक्ट वन, लाईक वाईज यू कॅन डिटरमाइन दॅट व्हॅल्यू. देन हां, फिगर मध्ये दिलेले मिलर इंडायसेस आहेत का इंटरसेप्ट? हे मिलर इंडायसेस आहेत. इंटरसेप्ट मी तुम्हाला सांगितलं, आता इथे जर आपण 100 घेतलं तर हे झालं मिलर इंडायसेस. म्हणजे काय तर हे जसं आहे की नाही 6, 4, 3, ठीक आहे. हा, आणि इंटरसेप्ट म्हणजे ह्याचे काय असणार आहे तर ह्याचं 1∞∞ असणार आहे. एकदम स्टँडर्ड एक्झाम्पल आपण डिस्कस करतो इथे, ठीक आहे. Then we go to the next point. Now we have discussed a lot of descriptive things. Now let us discuss the derivation. So one derivation is there. Its heading is separation between lattice planes or relation between interplanar distance and Miller indices. म्हणजे काय तर आता आपण जस्ट डिस्कस जे केलं, तुम्हाला मी जे सांगत होतो इंटरप्लेनर डिस्टन्स म्हणजे स्मॉल डी, तर ते आपल्याला इथं काढायचंय. तर त्याचं आणि मिलर इंडायसेसचं रिलेशन आहे, त्याचं हे काय तर डेरिवेशन आहे. याच्यामध्ये वेगवेगळे स्टेप्स आहेत, वेगवेगळे पॉईंट्स आपण डिफाईन करतो आणि त्याच्यानंतर या स्टेप्स यूज करून सगळ्यात शेवटी आपल्याला एक व्हॅल्यू मिळते. सो दॅट इज द रिलेशन बिटवीन इंटरप्लेनर डिस्टन्स अँड मिलर इंडायसेस. तर याच्यामध्ये डी म्हणजे ते इंटरप्लेनर डिस्टन्स आहे, दोन प्लेनमधलं डिस्टन्स. ए म्हणजे काय तर लॅटिस कॉन्स्टंट किंवा साईड ऑफ युनिट सेल, जे आपण डिस्कस केलेले आहे. आणि एच के आणि एल, ओके, ब्रॅकेट एच के आणि एल, एच के एल म्हणजे काय तर याला आपण मिलर इंडायसेस आत्ताच डिस्कस केलेले. तर या ज्या स्टेप्स आहेत तर त्या आपण आता 1 by 1 चेक करूया. आधी हे आपण डिस्कस करू आणि त्यानंतर मी हे एक्सप्लेन करतो. इंटरप्लेनर डिस्टन्स अँड मिलर इंडायसेस रिलेशन वी हॅव टू डिस्कस.
So you concentrate on left side figure first. Now here slightly changes are there. X, Y, Z, A, B, C is different. So you just concentrate on this first figure. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काय काय दिसते बघा. एक युनिट सेल आपण घेतलेली आहे. युनिट सेलमध्येच हे वेगवेगळे प्लेन्स आहेत, तर ते आपण प्लेन्स दाखवतोय. तर यातला जो हा प्लेन आहे कॅपिटल ए बी सी, हा आपण मिलर प्लेन दाखवतोय. इथे जर अँगल तुम्ही बघितले तर अँगल्स आहेत अल्फा डॅश, बीटा डॅश आणि गॅमा डॅश, असे अँगल्स आहेत. तर हे अँगल्स कशा कशाला आहेत, तर त्या एक्स वाय झेड ॲक्सिसला आपण दाखवतोय. त्यानंतर इथं आपण ओरिजिन मधून वी हॅव ड्रॉन वन नॉर्मल फ्रॉम ओरिजिन, इट इज ओ एम, ओके, अँड इट क्रॉसेस ऑर टचेस दॅट प्लेन ऍट धिस पॉइंट. तर हा जो पॉइंट आहे ओ टू एन, इथे आपण एन मेन्शन केले ओ एन. तर हा ओ एन म्हणजे काय, तर स्मॉल डी आहे. याचा अर्थ काय, तर ओ एन हा इंटरप्लेनर डिस्टन्स आहे. इथून ओरिजिन पासून आपण हा कन्सिडर करतो. याचा अर्थ काय झाला, तर याच्या वर सुद्धा मगाशी सांगितलं तसं नेक्स्ट प्लेन असणार लाईक दिस. हे नेक्स्ट प्लेन जे असणार आहे ते आपण दाखवू शकतो असं. ओके, सो द डिस्टन्स बिटवीन दीज टू प्लेन्स इज ऑल्सो स्मॉल डी, त्याला आपण म्हणतो इंटरप्लेनर डिस्टन्स. ओके, तर त्याचीच व्हॅल्यू आता आपण काय करतोय, कॅल्क्युलेट करतोय. कशाचा वापर करून, तर मिलर इंडायसिसचा वापर करून. तर या फिगरमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं काय काय दिसतंय, पहिली गोष्ट म्हणजे काय, तर एक्स वाय झेड ऍक्सिस आपण हा क्यूब दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये एक प्लेन आपण घेतलेलं आहे दॅट इज ए बी सी. आणि ते जे प्लेन आहे, तर ते प्लेन त्या पर्टिक्युलर ऍक्सिसच्या अँगल्समध्ये आपण डिवाईड केले. म्हणजे ते एक्स असेल तर त्याला अल्फा डॅश आहे, त्याच्यानंतर वाय असेल त्याला बीटा डॅश आहे, आणि गॅमा डॅश आहे तर ते झेड ऍक्सिसला आहे. तर ही जी लाईन आपण नॉर्मल टाकलेली, तर त्याचे हे अँगल्स आपण त्या त्या रिस्पेक्टिव्ह ॲक्सिसला दाखवतोय. स्मॉल ए म्हणजे काय, तर साईड ऑफ युनिट सेल, किंवा त्यालाच आपण लॅटिस कॉन्स्टंट म्हणतो इथं. अँड दिस ओ एन इज नथिंग बट इंटरप्लेनर डिस्टन्स. ओके, सो नाव वी विल डिस्कस द पॉइंट फर्स्ट अँड देन वन्स अगेन वी टेक रिव्हिजन ऑफ दिस फिगर. इथं काय काय दिले ते आपण चेक करूया पहिल्यांदा. ओके, consider the case of plane ABC. Sir, the figure kadaiche. Ha ha, you have to draw this figure so you can take screenshot. Side slide screenshot theek hai. Okay, sir, agodar to screenshot dakha. Theek hai, miller indices pasna dakho de ka. Ho sir, dakho. Ha bhaiya kela kaisa diya draksha. Take the screenshot of these slides. So I have requested you in advance that when I change the slide, you take screenshot first. Deadla, sir. Okay, so I'm changing the slide now. Okay, so take screenshot of this figure also. Okay, have you taken all the screenshots? Shall we move to the next one?
Okay, so I request all the students that don't cross talk, or if by mistake your mic is open, so unnecessarily disturbance happens. So actually you are representing your family here. This is the general platform. So just be aware that by mistake you are doing anything. Anyway, so we will discuss this first, try to understand it, and then I will explain in Marathi, of course, and each and every step we will discuss so that you can understand it in better manner. So consider the case of a plane capital ABC of a cubic crystal as shown in figure. अपने इथे कैपिटल ए बी सी हे प्लेन आहे तर ते कन्सिडर करतोय. As shown in figure, this plane belongs to a family of planes whose Miller indices are HKL. HKL त्याचे Miller indices आहेत, because Miller indices represent a set of planes. Set of planes जे आहे तर ते Miller indices काय करते, represent करते. Here capital O N is the perpendicular drawn from the origin to this plane. तर सांगितल्यानुसार capital O N ही आपण इथून ड्रॉ केलेली आहे नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर त्या प्लेनच्या डायरेक्शन मध्ये. द डिस्टन्स ओ एन रिप्रेझेंट्स द इंटरप्लेनर स्पेसिंग स्मॉल डी ऑफ द फॅमिली ऑफ प्लेन्स. स्मॉल डी यालाच आपण इंटरप्लेनर डिस्टन्स म्हणतो, ते कॅपिटल ओ एन म्हणजे. देन लेट अल्फा बीटा गॅमा बी द अँगल्स बिटवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस एक्स वाय झेड अँड ओ एन रिस्पेक्टिवली ऍज शोन इन फिगर. सो डिपेंड्स अपॉन दिस फिगर दॅट इज एक्स वाय झेड ऍक्सिस and this on we are writing these angles, that is alpha dash for on to x, then beta dash for on to y, and gamma dash for on to z axis. We are showing these are angles. The intercepts of the plane on the three axes are, now we are writing here intercepts, that is oa, ob and oc. Here this oa, then ob, and this oc, we are writing the intercepts as a upon h, a upon k, and a upon l. Okay, so simple concept for this intercept is that if Miller indices we are drawing by taking the reciprocal of intercepts, then intercepts are nothing but reciprocal of Miller indices. Are you getting this? Vice versa we are taking, where a is the length of the cube edge. So this small a is the length of cube edge, as I had told you last point also, that how we are taking these things. So I have mentioned here a set of parallel equidistant planes. How point to me refer kar sakta, first find the intercepts of the plane on the crystal axis expressed as integral multiple of the lattice constant. Tar how point apan itha reflect karte integral multiple of lattice constant. So these are nothing but integral multiple of lattice constant. You can take this as a unity or value 1, then simply OA is nothing but 1 upon H, OB is nothing but 1 upon K, and OC is nothing but 1 upon L. Means here, as I have mentioned, the intercepts we are showing as a reciprocal of Miller indices, because Miller indices are nothing but a reciprocal of intercepts. So just for sake of convenience, we have defined it. So OA is A upon H, OB is A upon K, and OC is A upon L. Anyone have any doubt? A manje edge of unit cell na? A is unit cell chi edge apan, kiwa itha apan tyala lattice constant mhanto. Jar apan yala unity kiwa one value consider keli, tar thodkyat OA manje kay asnar aahe 1 upon H. Thik aahe, manje kay tar intercept manje reciprocal of Miller indices. Ka tar aplyala mahiti aahe ki Miller indices kashe yetat? Reciprocal of intercepts. Getting this? Okay, so yes, so these are intercepts. आपण इथं थोडक्यात काय करतोय सांगतो, आपण इथं लॅटिस पॅरामीटर्स डिफाइन करतोय, इंटरसेप्ट डिफाइन करतोय आणि इंटरफेशियल अँगल्स डिफाइन करतोय, आणि त्यानंतर आपण इक्वेशन काढतोय. तर लॅटिस पॅरामीटर म्हणजे काय आपण डिस्कस केलेले आहे ऑलरेडी, इंटरसेप्ट्स अँड इंटरफेशियल अँगल्स. सो फर्स्ट इज इंटरसेप्ट्स, then from figure we have, now we are defining interfacial angles, that is alpha, beta and gamma. So here cos alpha dash is d upon oa. Cos alpha dash is nothing but d upon oa. तर oa साठी आपण हे काय करतो, इथे कनेक्ट करतो या पद्धतीने, ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट
is cos alpha dash, which is nothing but d upon OA we are writing. Then similarly, next point is cos beta dash is d upon OB and cos gamma dash is d upon OC. So we are defining cos of that particular value. So OB means here, right, in this style, we can show in this style OB, and this is nothing but OC. Okay, तर हीच फिगर मी ऍक्च्युअली राईट साईडला दाखवलेली, पण याचे ओरिएंटेशन वेगळे आहेत, त्यामुळं मी तुम्हाला इथे असे काढून दाखवतो. दॅट इज OA, OB अँड OC वी आर सेइंग. तर इथे त्यांनी एक्स वाय झेड इकडे दाखवलेलं आहे, ऍक्च्युअली ते एक्स वाय झेड असेल. एनिवे, सो यू आर गेटिंग द आयडिया. हे आपण कनेक्ट केलेत आणि हा ट्रायंगल आपण घेतो कुठला, तर ओ एन ए, त्याच्यानंतर ओ एन बी, त्याच्यानंतर ओ एन सी, ट्रायंगल्स आपण कन्सिडर करतो आणि त्याच्यावरून आपण काय डिफाईन करतो, तर कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा. ओके, सो हियर वी आर कन्सिडरिंग दीज डिफरंट केसेस, ज्याच्यामध्ये आपण आता काय केलंय, तर लॅटिस पॅरामीटर्स डिफाईन केले, पहिल्यांदा आपण इंटरसेप्ट डिफाईन केलाय, नंतर इंटरफेशियल अँगल्स. नेक्स्ट वॉट वी आर डुईंग फ्रॉम फिगर, वी आर कन्सिडरिंग ओ एन ॲज x square plus y square plus z square raised to half, or you can write this as on is nothing but simply under root x square plus y square plus z square. Okay, so how we are writing this, any idea? हे तुम्हाला माहिती, तुम्ही हे शिकलेलं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आणि पॉइंटचे कोऑर्डिनेट कसे काढायचे. Okay, so I can repeat this. So on means what? When we are discussing in Cartesian coordinate system xyz, that is three dimensional, आपल्याला जर एखादा पॉइंट स्पेस मध्ये लोकेट करायचा असला, तर आपण काय करतो, तर ओरिजिन चे कोऑर्डिनेट्स प्लस त्या स्पेस मधल्या पॉइंट चे कोऑर्डिनेट्स घेतो आणि त्याच्यावरून आपण काय करतो, तर हे इक्वेशन डिफाइन करतो. आर यू गेटिंग दिस? हे इक्वेशन तुम्ही ऑलरेडी जिओमेट्री मॅथमॅटिक्समध्ये स्टडी केलेलं आहे. ओ एन इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. एक्स वाय झेड आर नथिंग बट कोऑर्डिनेट्स ॲट दिस पॉईंट, दॅट इज स्पेस पॉईंट एन, आणि ओरिजिनचे पॉईंट काय असणार आहेत, झिरो झिरो असणार आहेत, त्यामुळे ते ॲटोमॅटिकली निघून जातात आणि आपल्याला हे इक्वेशन मिळतं. हे आठवत आहे का किंवा लक्षात येत आहे का? येस सर. ठीक आहे, हे तुम्ही अकरावीला शिकलेलं आहेत कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये. आपण जर एखादा पॉईंट स्पेसमध्ये लोकेट करायचा असला, तर थ्री डायमेन्शनली आपण ते कसं करतो, तर एक्स वाय झेडचे ॲक्सिस घेतो आणि एक्स वाय झेडचे कोऑर्डिनेट कन्सिडर करतो त्या पॉईंटचे, फ्रॉम द ओरिजिन आपण इथं कन्सिडर करतोय. दॅट्स वाय वी आर रायटिंग दिस ॲज ओ एन इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. सो सेम थिंग वी हॅव रिटन हिअर, ओ एन इज नथिंग बट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर इज टू हाफ, ऑर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता आपण इथं काय करतोय, तर x ची व्हॅल्यू पुट करतोय, y ची व्हॅल्यू पुट करतोय आणि z ची व्हॅल्यू इथं पुट करतोय. तर ती कशी काढली इथं बघा, तर एक्स स्क्वेअर थोडस विसरून जावा, x इज नथिंग बट d cos अल्फा, y इज नथिंग बट d cos बीटा अँड z इज नथिंग बट d cos गॅमा. ओके, सो नाव टू थिंग्स आर देअर, डोंट गेट कन्फ्युज्ड. वेन वी आर डिफायनिंग दिस cos अल्फा डॅश, cos बीटा डॅश अँड cos गॅमा डॅश, हे आपण डी अपॉन ओ ए, डी अपॉन ओ बी, डी अपॉन ओ सी डिफाईन करतोय, त्यावेळेस आपण ही फिगर यूज करतोय आणि हे आत्ता जे मी ट्रायंगल्स दाखवलेले ते आपण यूज करतोय. वेन वी आर कन्सिडरिंग दीज व्हॅल्यूज, देन ॲज आवर युज्युअल कन्सेप्ट वी आर रायटिंग दिस. फॉर एक्झाम्पल यू कन्सिडर फॉर एक्स ॲक्सिस ओनली. ओके, सो दिस इज आवर ओ एन, आपला मागाचा ओ एन आहे. ठीक आहे, तर आपण एक्स साठी काय करणार, यू कॅन ड्रॉ परपेंडिक्युलर हिअर इज फॉर एक्स ॲक्सिस अँड वी हॅव टू डिफाईन द अँगल, दॅट इज अल्फा. ठीक आहे, तर अल्फा म्हणजे काय येणार, कोना लगतची बाजू म्हणजेच एक्स कॉर्डिनेटची व्हॅल्यू एक्स आणि डिवायडेड बाय कर्नल, दॅट इज डी. आर यू गेटिंग दिस? यस सर. त्यामुळे कॉस अल्फा काय येणार इथं, कॉस अल्फा येणार x upon d.
याचा अर्थ एक्स काय येणार डी कॉस अल्फा बरोबर आहे का एक्स काय येणार डी कॉस अल्फा आणि सेम थिंग आपण इथे लिहिलेली आहे एक्स स्क्वेअर इज नथिंग बट डी स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा आर यू गेटिंग दिस पॉइंट येस सर ठीक आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या रेफरन्ससाठी म्हणजे हे जे मी ड्रॉ केलंय तर तुमच्या लक्षात येईल की आपण एक्स इज इक्वल टू डी कॉस अल्फा कसं काढलेलं आहे ठीक आहे तर ही फिगर त्याच्यासाठी रेफरन्स म्हणून तुम्ही यूज करू शकताय परीक्षेत ही काढायची गरज नाही फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी तुम्ही इथं दाखवू शकताय तर इथं आपण हा कन्सेप्ट यूज करून कॉस अल्फाची व्हॅल्यू काढलेली आहे आणि मगाची जी व्हॅल्यू आपण काढली त्याच्यासाठी आपण वेगळा पॉईंट्स डिस्कस करतोय पण अँगल तोच आहे व्हॅल्यूज या कन्सेप्टनुसार चेंज होतात तर कॉस अल्फा इज इक्वल टू एक्स अपॉन डी कॉस अल्फा तुम्हाला माहिती आहे कॉस थिटा इज नथिंग बट कॉस थिटा आपण कसा काढतो तर कोणा लगतची बाजू डिवायडेड बाय कर्ण तर तेच आपण इथे लिहिले कॉस अल्फा इज इक्वल टू एक्स बाय डी किंवा एक्स इज इक्वल टू डी कॉस अल्फा तर आपण इथे एक्सची व्हॅल्यू टाकली डी कॉस अल्फा म्हणजे काय एक्स स्क्वेअर इज नथिंग बट डी स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा सिमिलरली वाय स्क्वेअर इज डी स्क्वेअर कॉस स्क्वेअर बीटा झेड इज नथिंग बट डी स्क्वेअर कॉस स्क्वेअर गॅमा रेज टू हाफ ओके नाव वी हॅव रिटर्न द नेक्स्ट स्टेप ही स्टेप कशी आली कॉस स्क्वेअर अल्फा डॅश प्लस कॉस स्क्वेअर बीटा डॅश प्लस कॉस स्क्वेअर गॅमा डॅश इज इक्वल टू वन तर ही व्हॅल्यू कशी आली बघा तर डी स्क्वेअर आपण कॉमन काढला स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यावर तो काय येणार आहे तर डी येणार आहे तर त्याला आपण काय केलं तर कॅन्सल केलं एकमेकाला आणि दोन्ही साईडचं स्क्वेअर केलं दोन्ही साईडचं स्क्वेअर केल्यावर काय येणार रूट निघून जाणार इथं वन ॲज इट इज तसंच असणार आहे त्यामुळे कॉस स्क्वेअर अल्फा डॅश प्लस कॉस स्क्वेअर बीटा डॅश प्लस कॉस स्क्वेअर गॅमा डॅश इज इक्वल टू वन वी आर गेटिंग ही स्टेप कशी आली लक्षात आलं का परत एकदा सांगू सर हा हे बघा रूटच्या आतमध्ये डी स्क्वेअर आहे डी स्क्वेअरला जेव्हा आपण बाहेर काढणार तर तो होणार सिम्पली डी एल एच एस आर एच एसचा डी एकमेकाला कॅन्सल करणार मग राहिलं काय तर अंडर रूट कॉस स्क्वेअर अल्फा डॅश प्लस कॉस स्क्वेअर बीटा डॅश प्लस कॉस स्क्वेअर गॅमा डॅश इज इक्वल टू वन दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर केला दोन्ही साईडचं स्क्वेअर केल्यामुळे स्क्वेअर रूट निघून जाणार आणि इथं वनचा स्क्वेअर वनच राहतो त्यामुळे हे सिम्पली इक्वेशन काय झालं कॉस स्क्वेअर अल्फा डॅश प्लस कॉस स्क्वेअर बीटा डॅश प्लस कॉस स्क्वेअर गॅमा डॅश इज इक्वल टू वन लक्षात आलं का हे ठीक आहे आता आपण काय केलं सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज ऑफ कॉस अल्फा डॅश कॉस बीटा डॅश कॉस गॅमा डॅश इन इक्वेशन तर आपल्याला ही व्हॅल्यू आता मिळते ठीक आहे या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढलाय का येस सर ठीक आहे स्क्रीनशॉट काढा हे पॉइंट्स आहेत तर ते रेफरन्ससाठी लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला ही फिगर आहे तर ती रेफरन्ससाठी यूज करता येईल ओके सो आय एम रेजिंग दिस वन सो नाव वी आर पुटिंग द व्हॅल्यू ऑफ कॉस अल्फा कॉस अल्फाची व्हॅल्यू काय इथं डी अपॉन ओ ए ती आपण इथे टाकली ती कॉस स्क्वेअर अल्फा डॅश आहे त्यामुळे डी अपॉन ओ एचा स्क्वेअर होणार सिमिलरली कॉस बीटा डॅशची व्हॅल्यू काय तर डी अपॉन ओ बी ठीक आहे तर ती आपण इथे टाकली डी अपॉन ओ बी सिमिलरली कॉस गॅमा डॅशची काय डी अपॉन ओ सी त्याचा स्क्वेअर तर या व्हॅल्यूज आपण इथं टाकलेल्या आहेत तर आपण हे इक्वेशन यूज केलं आणि या व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत पण इथं जर तुम्ही बघितलं तर ओ ए ओ बी आणि ओ सी म्हणजे काय तर आपले इंटरसेप्ट्स आहेत आणि ओ एची व्हॅल्यू काय आहे ए अपॉन एच तर तीच आपण इथं व्हॅल्यू टाकली ए अपॉन एच म्हणजे एच वर जाणार ते होणार डी एच अपॉन ए सिमिलरली ओ बी म्हणजे काय ओ बी म्हणजे आहे ए अपॉन के तर ती आपण इथं व्हॅल्यू टाकणार ए अपॉन के के आहे तो न्युमरेटरमध्ये जाणार म्हणजे हे होणार डी के अपॉन ए सिमिलरली ओ सीची व्हॅल्यू ॲडजस्ट केल्यावर होणार डी एल अपॉन ए या प्रत्येकाचा स्क्वेअर आहे इथे जर तुम्ही बघितलं तर डी अपॉन ए हा कॉमन आहे एच के एल तेवढे सेपरेट येतात तर त्याला आपण ब्रॅकेटमध्ये घेतलं डी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर कॉमन असणार आहे इथं प्रत्येक टर्ममध्ये सो डी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज कॉमन अँड एच के एल वी हॅव पुट हिअर याला ॲडजस्ट केलं आपण डी स्क्वेअरला ॲज इट इज इथं ठेवलं ए स्क्वेअर वर येणार एच के एल इथं आलो याला जर आपण स्क्वेअर जर याचा स्किप केला तर इथे काय येणार डी इज इक्वल टू ए डिवायडेड बाय अंडर रूट एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर ठीक आहे तर हे आपण पुढच्या लेक्चरला परत एकदा रिपीट करतोय परत आपण हे डिस्कस करू डाऊट आले तर मला विचारा सो वी हॅव ओनली वन मिनिट सो आय रिक्वेस्ट एव्हरी वन टू मार्क अटेंडन्स इन चॅट बॉक्स
I request everyone, you mark your attendance in chat box, and we are repeating this point. We will discuss this point once again, step by step. Okay, and I request everyone, don't remain absent for a single lecture. It is important for your performance also and examination purpose also. Otherwise, you will not be able to attend the exam, IIC exam. So everyone be present for each and every lecture.